आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गोकुळचे उद्गाव चिलिंग सेंटर बंद ठेवण्याचा निर्णय, लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याने निर्णय. दूध दर आंदोलनाचा तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत उद्गाव येथील गोकुळ दूध संघाचे चिलिंग सेंटर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोकुळ दूध संघाच्या उद्गाव येथील चिलिंग सेंटर जवळ मंगळवारी रात्री दूध टँकर पेटवण्यात आला तर दोन गाड्या फोडण्यात आल्या. त्यामुळे दुधाचे आंदोलन पेटल्याने आणखी गाड्यांचे नुकसान होऊ नये यासाठी उद्गाव गोकुळ दूध संघाने उद्गावसह लिंगणूर, सलगरे, एडूर, रायबाग येथील संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दूध दराचा तिढा सुटल्याशिवाय हे चिलिंग सेंटर बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गोकुळचे दररोज 1,20,000 लिटर जमा होणारे दूध बंद केल्याने गोकुळा लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. महानकर न्यूज साठी उद्गावहून संदीप इंगळे.